नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बंजारा व बहुजन समाजाचा आरक्षण बचाव मेळावा मुंबईच्या आझाद मैदानात संपन्न. भारतीय बहुजन क्रांती दल आणि भारतीय बंजारा क्रांती दल या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आक्रमक. कोकण आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल. सातारा टेंभुर्णी येथे पोलिसांनी रामोशी समाजातील युवकाला केलेल्या नाहक मारहाणीच्या विरोधात उद्या जय मल्हार क्रांती संघटनेचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची वचनपूर्ती. शिरवणे फाटा ते तुर्बे उड्डाणपूर रस्त्याच्या डांबरीकरणाची केली सुरुवात. आणि जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात अजूनही बिबट्याचा थरार कायम. आतापर्यंत चाळीसगाव मध्ये बिबट्याचे एकूण 18 बळी. भारतीय बहुजन क्रांती दल आणि भारतीय बंजारा क्रांती दल या राजकीय पक्षांच्या वतीने आझाद मैदानात आरक्षण बचाव मेळावा घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्यास पक्षांचे राज्यस्तरीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बंजारा व बहुजन समाज उपस्थित होता. मुंबईच्या आझाद मैदानात राज्यातील तमाम बंजारा आणि बहुजन समाजाचा आवाज घुमला, तो आपल्या हक्काच्या मागणीकरिता. भारतीय बहुजन क्रांती दल आणि भारतीय बंजारा क्रांती दल या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बहुजन समाज एकवटला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या आरक्षण बचाव मेळाव्यामध्ये बंजारा आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध मागण्या सादर करण्यात आल्या. विशेष करून राज्य व केंद्र सरकार अनुसूचित जाती जमातीच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात जो काही गनिमी कावा खेळत आहे त्याचा मोरसिंगभाई राठोड यांनी विरोध केलाय. एक तर बंजारा हे आरक्षण बचाव मेळावा होता आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे. तर आता हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की STSC जे प्रमोशन स्टॉप केलेले आहेत त्यांना प्रमोशन देण्यात येऊ नये. मग ह्या धागा पकडून आम्ही हा मेळावा घेतला की आता त्यांचं प्रमोशन ठेवले हे म्हणजे स्टॉप केलेले आहे, त्याचप्रमाणे आता ती NTची पाळी येणार. म्हणून आम्ही NT आणि STSC लोक जर एकत्र आलो तर याच्यावरती मार्ग निघू शकतो. कारण की गव्हर्नमेंटने त्या आलेल्या आरक्षणावरती चांगला वकील सुप्रीम कोर्टात द्यावा आणि त्यांच्यावरती आलेला न्यायाला आहे अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. ह्या मेळाव्याला आज म्हणजे आमचेच सगळे पदाधिकारी होते आणि कर्नाटकवरून काही हे 2-3 आमदार आले होते आणि बाकीचे मग इथले स्थानिक आमचे जे पक्षाचे कार्यकर्ते सगळे आले होते. जर आमचे डिमांड पूर्ण होत नसेल तर आमच्या पक्षातर्फे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात विलक्षण लढवणार, म्हणजे उमेदवार उभे करणार. या मेळाव्यामध्ये बंजारा समाजाबरोबरच एकंदरीत सर्व बहुजन समाजावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरक्षण, पदोन्नती या विषयांप्रमाणे शैक्षणिक सुविधा, मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी, राष्ट्रीय स्मारके, जातीच्या दाखल्यांचा प्रश्न असे विविध प्रश्नही मेळाव्याच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्यात आले. आणि सरकार या मागण्यांचा नक्कीच विचार करेल असा विश्वास पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किसनभाई राठोड यांनी व्यक्त केलाय. भारतीय बंजारा आणि भारतीय बहुजन क्रांती दल पक्ष हा राष्ट्रीय लेवलला पक्ष स्थापन झालेला आहे आणि बहुजन समाजाच्या माध्यमातून लोकांचे अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सरकार कायम अपयशी ठरलेलं आहे. आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी लोकांच्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि या माध्यमातून लोक जे संघटित होत आहेत या माध्यमातून सरकारने आमच्या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. जे लोकांचे प्रश्न आहेत, ते जातीचा दाखल्याचा प्रश्न खूप मोठा 61 पुराव्याचा, तो या सरकारने सोडवावा. आज बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये बंजारा भवनाची खूप मोठी मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. ते प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी बंजारा भवनासाठी जागा देऊन ते प्रश्न सोडवावेत. कर्नाटकच्या धर्तीवर तांडा सुधार विकास महामंडळ आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये तांडा विकास महामंडळ व्हावं, अशा अनेक प्रश्न, अशा अनेक मागण्या आम्ही सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. आणि आज जो मेळाव्यातून हा 1000 लोक या इथे जमले त्यांच्यासुद्धा याच मागण्या आहेत आणि त्या मागण्या घेऊनच लोक आज राज्यभरातून येत आलेले होते. आजही आमचा प्रत्येक बंजारा समाज हा प्रत्येक सरकारच्या सोबतच आहे. आमच्या मागण्या सोडवा, जो मागण्या सोडवेल त्या सरकारच्या सोबत आम्ही आहेच. कॅमेरा वुमन सुचिता सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण देशभरात प्रस्थापित केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल कार्यक्रम हाती घेतलाय. त्याच अनुषंगाने नवी मुंबईतही राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कोकण आयुक्तालयासमोर निदर्शने करत राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल केलाय.
सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. नवी मुंबईत कोकण आयुक्तालयासमोर राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, सागर नाईक आणि नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रस्थापित केंद्र आणि राज्य सरकार विरोधात हल्लाबोल केलाय. देशासह राज्य आणि नवी मुंबईतील विविध समस्यांना यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी वाचा फोडली. देशातल्या आणि राज्यातल्या आणि नवी मुंबईतल्या या सर्व प्रश्नावरती आज आम्ही हल्लाबोल या ठिकाणी केलेला आहे. आज नवी मुंबईतही अनेक समस्या आहेत. आज विनाकारण लोकांचे या ठिकाणी जे धार्मिक स्थळ यांना उगाचच हात लावला जातो आहे. उगाचच या ठिकाणी आज आम्ही जी आर काढू, उद्या जी आर काढू, परंतु अजून जी आर क्लस्टरचा निघत नाही, झोपडपट्टीचा निघत नाही, गावातला निघत नाही. अजून 3 वर्ष झाली खोटे बोलणार, अजून 2 वर्ष मला वाटतं खोटं बोलायचं. अजून पूर्ण ताकदीनं विचार या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून विविध समस्या, मग जनतेच्या मधल्या महिलांच्या समस्या असतील, युवकांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, या ठिकाणी नोटबंदीवरतून झालेला बेरोजगारी, या ठिकाणी GST GST लावला परंतु अजूनही रेट काय खालती आले नाहीत, असे अनेक विषय या ठिकाणी प्रतिकात्मक माननीय कोकण आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यापासून सरकारने जागं व्हावं आणि ज्या निवेदनामध्ये आम्ही मागण्या मांडलेल्या आहेत त्यांचं लवकरात लवकर सोडवणूक करावी. अन्यथा येणारं अधिवेशन हे निश्चितपणे महाराष्ट्रातलं गाजलेलं अधिवेशन या जनतेच्यासाठी आम्हाला बघायला मिळेल आणि आम्हाला विश्वास आहे की हे सरकार या सर्व गोष्टींवरती लवकरच तोडगा काढेल आणि लोकांना न्याय देईल. आणि तुम्ही सांगितलं की ठेंगा दाखवलेला आहे, तो ठेंगा आहे की अजून काय आहे ते येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्थापित सरकारच्या विरोधात आक्रमक झाली. राज्य सरकारने तर अक्षरशः राज्यातील नागरिकांची फसवणूक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी केलाय. या दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने या राज्याची आणि देशाची कसं वाटोले केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही हल्लाबोलच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करतोय. अब की बार मोदी सरकार, पण 3 वर्षानंतर काय झालं? एप्रिल फूल कमल का फूल, आखरी फूल कमल का फूल, अशी परिस्थिती 3 वर्षात झाली. अशा प्रकारचे हे सरकारचं वागणं आहे. या सरकारच्या विरोधात लोकांची फार मोठा लोकांच्या मनात द्वेष आहे. अशा प्रकारचे हे सरकार म्हणते बोला, कसं बोलायचं, मग याच्या अगोदर काय बोलायचं, म्हणून आम्ही ठरवलं बोलशील तर बोल, हल्ला बोल. नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या या हल्लाबोल आंदोलनाला प्रामुख्याने नवी मुंबईतील जनतेनेही उत्तम प्रतिसाद दिलाय. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण नवी मुंबईकरांना नक्कीच न्याय मिळवून देऊ असे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांनी म्हटले. नवी मुंबईतील आम्ही प्रमुख मागण्या घेतलेल्या आपल्या वाशी ऐरोली या टोल मुक्त व्हावा, त्याचबरोबर सिडकोने जे इथे प्रकल्पग्रस्त जी मुलं आहेत त्यांची शिष्यवृत्ती नाकारली आहे त्या विरोधात, त्याचबरोबर जे इथे सिडकोकालीन मोडकळीस आलेली घरे आहेत त्यांना न्याय देण्यासाठी, जे झोपडपट्टी धारक जे आहेत वासी आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्याचबरोबर जी धार्मिक स्थळांवर जी अन्यायकारक कारवाई होत आहे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज इथे उपस्थित झालेलो आणि आम्ही आयुक्तांना आमचं हे निवेदन, आमची ही मागणी ही सादर केलेली आहे. तर आज इथे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांबरोबरच नागरिकांचा देखील उत्साह, नागरिकांचा देखील पाठिंबा या आंदोलनासाठी पाहायला मिळाला आणि आता कुठे हे सरकार जागं होईल आणि ह्या मागणींचा नागरिकांतर्फे हे गेलेल्या या मागणींचा पुरेपूर हा विचार होईल आणि हा हल्लाबोल हा आम्हीच अशा प्रकारचा हे सत्र हल्लाबोलचं हे चालू ठेवू आणि या सरकारला बरोबर वटणीवर आणू असा आमचा विश्वास आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. देशभरात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यातही गावापासून शहरापर्यंत संविधान दिन साजरा करण्यात आला. भजन रॅली आणि सभांच्या माध्यमातून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी संविधान दिवस साजरा केलाय. अगदी गावखेड्यांपासून शहरापर्यंत भजन रॅलीच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये सभेचं आयोजन करून संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. जिल्ह्यातील उगम ग्रामविकास संस्था, काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना आदी सर्व पक्षांनी संविधान दिन साजरा केलाय. हिंगोलीहून प्रभाकर नांगरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. कॅमेरा के सामने इसीलिए थोड़ा नहीं लेकिन ये इम्पोर्टेंट बात है, करायला पाहिजे. नमस्कार, मैं संजय वाघमारे. मैं प्रकाश तांडेल. मैं प्रज्ञा देसाई. आज हम आपको एक बहुत जरूरी बात बताने वाले हैं. वैसे तो हम कितने सारे ताले लगाते हैं, मकान पर, दुकान पर, तिजोरी पे दो चाबी वाला ताला, रिमोट कंट्रोल से खुलने वाला, फोन पे बटन वाला, लेकिन वक्त आने पर हम एक जरूरी ताला लगाना भूल जाते हैं. अगर फोन पर कोई आपसे आपका एटीएम पिन मांगे तो लगा लो ताला, और अगर कोई आपसे आपका सीवीवी मांगे तब, और अगर कोई ओटीपी मांगे बरोबर लगाइए मुंह पे ताला. याद रखिए, आपका बैंक कभी आपसे आपका एटीएम पिन, सीवीवी और ओटीपी जैसे डिटेल्स नहीं मांगता, और अगर किसी ने ये डिटेल्स मांगे तो लगाओ मुंह पे ताला. रक्षक बनले भक्षक, अशीच काहीशी घटना सातारा जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. रामोशी समाजातील एका युवकाला टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ढाकणे व इतर 6-7 पोलिसांनी पट्ट्याने व लाताबुक्क्याने जबर मारहाण केली. त्याच्याच निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण रुग्णालयातील खाटीवर पाहत असलेला हाच तो रामोशी समाजातील युवक संतोष बोडरे. याची ही अवस्था केली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आकने व त्यांच्या सहकाऱ्यांनी, ज्याचा जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रवक्ते प्रवीणदादा नाईक यांनी जाहीर निषेध केलाय. आपला जो युवक आहे संतोष बोडरे, हा युवक पुणे सोलापूर महामार्गावर काहीतरी लोकांची गर्दी जमली होती आणि काय चाललं हे पाहण्यासाठी तो पुढे गेल्यानंतर त्याला चित्र असं दिसणार झालं की वाहक आणि चालकमध्ये काहीतरी मारामारी चालू आहे. तो व्हिडिओ शूटिंग तिथे करत होता. व्हिडिओ शूटिंग करत असताना तिथे 4-5 पोलीस जीप घेऊन तिथे आले आणि त्याला व्हिडिओ शूटिंग का करतो असं वडू विचारले आणि त्याला तिथे मारहाण करून त्या जीपमध्ये घालून त्याला तिथे पोलीस चौकीला नेण्यात आलं. सामान्य पोलीस उपनिरीक्षक ढाकणे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला नेल्यानंतर त्याला विचारण्यात आलं, तू कोणत्या समाजाचा आहेस? तो बिचारा आमचा समाज बांधव घाबरून, मी रामोशी समाजाचा आहे असं त्याने सांगितल्याच्या नंतर त्या पोलीस निरीक्षकाने अति कृत्य पद्धतीने हे 4-7-8 पोलीस हवालदार आणि हे पोलीस निरीक्षक पट्ट्याने आणि लाथाबुक्याने माझ्या बांधवाला संतोष बोडरे अशा प्रकारे त्यांनी इथे मारहाण केलेली आहे. संतोष बोडरे याला झालेल्या नाहक मारहाणीचा जाब विचारण्याकरिता तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रवीणदादा नाईक यांनी केले. जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे लोकनेते हृदय सम्राट आमचे सामान्य श्री दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या टेंभुर्णी पोलीस चौकीवर आम्ही महामोर्चा निषेध म्हणून आम्ही काढणार आहोत आणि जाब विचारणार आहेत. तर सर्व समाज बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव मुंबईमध्ये असतील पूर्ण समाज बांधवांना मी विनंती करतो की उद्या मोठ्या संख्येने आपल्याला दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जमा व्हायचं आहे आणि त्या पोलीस चौकीला जाऊन तिथे निषेध व्यक्त करायचा आहे आणि त्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई कशी कोणत्या प्रकारे करणार आणि त्यांना बरतरफ करण्यात येईल का हे जाब त्याचा सरकारला विचारायचं आहे. राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची योग्य ती दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा पूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळेस नाईक यांनी दिलाय. ह्या गोष्टीमध्ये जे ढाकणे आहेत उपनिरीक्षक आणि जे सातारा पोलीस आहेत, तर गृहमंत्री साहेब, जसं मला वाटते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, साहेब तुम्हाला माझी विनंती आहे
की ते 7 हवालदार आणि हे उपनिरीक्षक ढाकणे यांच्यावर सक्त सक्त कारवाई, तुम्ही जातीनिशीचे लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करा ही माझी विनंती आहे. हे सांगण्यासाठी उद्या दौलतनाना शेतो यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टिंबर्ने गावा पोलीस चौकीवर आम्ही येणार आहोत आणि ह्या गोष्टी केल्याच्या नंतरसुद्धा मंत्री महोदय तुम्ही जर ॲक्शन घेत नसाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कॅमेरा वुमन सुचिता सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. नवी मुंबईतील शिरवणे फाटा ते तुर्बे उड्डाण पूल पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण तसेच फुटपाथचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आले, त्यामुळे येथील नागरिकांना आता चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. आपण पाहत असलेला हाच तो शिरवणे फाटा ते तुर्बे उड्डाण पूल पर्यंतचा रस्ता ज्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. नवी मुंबईचे नवनिर्वाचित महापौर तथा प्रभाग क्रमांक 81 नगरसेवक जयवंत सुतार यांनी सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते, याची आज वचनपूर्ती करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते नारळ वाढवून या रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. हा जो शिरोणे प्रभाग क्रमांक 81 ज्यावेळी मी स्वतः लोकांना वचन दिलं होतं त्या अनुषंगानं तुर्भे उड्डाणपुलाच्या खालून ते शिरोणे फाट्यापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण आणि त्याच्या बाजूला पदपथ हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित होता. महापालिकेच्या त्या निदर्शनास आणलं गेलं. पहिल्याच सभागृहामध्ये तो ठराव मांडण्यात आला आणि त्या दृष्टिकोनातून आज त्या कामाला सुरुवात होत आहे. येथील आमच्याच माझ्या प्रभागातील जे रिक्षा बांधव आहेत त्यांना पावसाळी खड्डे त्या ठिकाणी त्या खड्ड्यातून रिक्षाचा प्रवास, कधी रिक्षाचा एक्सेल तुटायचा आणि हाताच्या वर पोट भरणारी जी मंडळी आहेत त्यांना तो त्रास व्हायचा. पुन्हा या ठिकाणी ह्या परिसरामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कामगार त्या ठिकाणी ये जा करतात. कामावर जाताना खड्ड्यामधून प्रवास होत होता आणि ही बाब लक्षात आल्यानंतर या ठिकाणी या रस्त्याचं डांबरीकरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये शिरवणे गावातील नागरिकांचं त्या ठिकाणी सौभाग्य असं की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नगरसेवक झालो आणि महापौर बनण्याचा मला मान मिळाला. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये येथील कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे काम कराल तुम्ही ते काम निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं होईल. एका लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी नव्या मुंबईतील जनतेला एक विश्वास दिलेला आहे आणि त्यांची फार मोठी अपेक्षा माझ्याकडनं आहे. ज्यावेळी हा रस्ता एक मॉडेल रस्ता होईल त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये नवी मुंबईमधील सुद्धा रस्ते त्या पद्धतीनं होईल होतील. आदरणीय नाईक साहेबांचं जे स्वप्न आहे नवी मुंबईच्या अनुषंगानं ते आज स्वप्न या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये मग उद्योग धंदेवाले असतील त्यांच्या माध्यमातून मेसेज जाईल नाईक साहेबापर्यंत की आबा तुमचे लोकप्रतिनिधी येथे काम करतात आणि त्या पद्धतीनं एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी होणार आहे. आदर्श नवी मुंबई निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा एक ही सुरुवात झालेली आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. शिरवणे फाटा ते तुर्बे उड्डाण पूल पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 2,50,00,000 खर्च येणार आहे व हे काम 20 ते 25 दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून नागरिकांची तसेच रिक्षा चालक व वाहतूकदारांची सुटका होणार आहे. ही जनरल निधी आहे आणि 2,50,00,000 एक काम आहे. याच्यामध्ये रस्त्याचं डांबरीकरण आहे, बाजूला पदपथ आहे. कॉन्ट्रॅक्टरवर 3 वर्षाची जबाबदारी त्या ठिकाणी ही रस्त्याची राहणार आहे आणि आज मी तिला हा रस्ता आज सुरू झाल्यानंतर एक 20 ते 25 दिवसामध्ये रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि पुढच्या कालखंडामध्ये पदपथाचं काम पूर्ण होईल
जेणेकरून पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यावरचे पाणी साचते, पाणीसुद्धा साचणार नाही अशा पद्धतीचं नियोजन अभियांत्रिकी विभागामार्फत केलेलं आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. जळगावच्या 40 गाव मध्ये गेल्या 4 महिन्यांपासून बिबट्याने इतकी दहशत माजवली आहे की आतापर्यंत पाळीव प्राणी आणि माणसे धरून 18 जणांचा बळी बिबट्याने घेतलाय. वरखेडे गावात 12 दिवसांपूर्वीच बिबट्याने एका महिलेला ठार केले होते आणि पुन्हा त्याच गावामध्ये आणखी एका महिलेचा जीव बिबट्याने घेतलाय. चाळीसगाव मधील वरखेडे गावच्या नाईक कुटुंबियांचा हा आर्थ टाहो. या कुटुंबातील 55 वर्षाच्या सुसाबाई नाईक यांच्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडलेत. शिवारामधील शेतात मजूर कापूस वेचणी करत असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केलंय. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यानं गावकरी आणि नाईक कुटुंबीय आता हतबल झालेत. आम्ही गंधार सांगत्या फारच का वालासले वाघ धरली जा धरली जा. आम्ही का त्याचना गुंता वावरेच सोड द्यावाना का आमना वावरेच कपाशा फुटले आम्ही त्याचना गुंता का वावरेच सोड द्यावाना का. आम्ही कितला बी चा बोलले त्यातले तुम्ही वाघ येले वाघ धरली जा तुम्ही तरी ते ऐकतच नाही. मन माये ना बोला मन माये. आम्ही कितला बी सवा सांगत त्यातले तुम्ही धरले जा वाघले धरली जा अरे नुकसानी कराय ना तरी त्या ऐकतच नाही. याच गावामध्ये 12 दिवसांपूर्वी दीपाली जगताप यांचा बिबट्यानं जीव घेतला होता आणि आता त्याचे सावज सासूबाई नाईक ठरल्यात. एवढेच नव्हे तर 40 गावमध्ये पाळीव प्राणी आणि माणसं पकडून आतापर्यंत बिबट्यानं 18 बळी घेतलेत. या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी मृतदेह तहसीलदार कार्यालयाबाहेर ठेवला आणि जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला शूट ॲट साईटची ऑर्डर काढत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. घटनास्थळावर पोहोचलेल्या वन अधिकाऱ्यांना घेराव घालून बिबट्याला अजूनही का पकडण्यात आलं नाही याचा जाब विचारण्यात आलाय. मात्र नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी आमचे प्रयत्न सुरूच आहेत असे उत्तर दिले. वनविभागाचे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोपर्यंत तो किती जणांचे बळी घेतोय हा प्रश्न आता संपूर्ण 40 गावमध्ये उपस्थित होतोय. 40 गावहून गोरख पारधी, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. औरंगाबाद सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या 8 स्टुडिओत दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झालाय. या स्फोटात 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या 8 स्टुडिओत दुपारी 4 सुमारास मोठा स्फोट झाला. शिल्पकार राजेश सासमकर यांच्या 8 स्टुडिओत हा स्फोट झालाय. या स्फोटात 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात मोठा हादरा बसलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. मात्र अद्यापही स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावेत याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. हिंगोली जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त झाली. अनेक वेळा जिल्ह्यातील राजकीय सामाजिक संघटनांनी तसंच महिलांनी तक्रार करून देखील अद्यापही अवैध धंदे बंद न झाल्यामुळे अखेर काँग्रेसचे आमदार डॉक्टर संतोष टारफे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जोपर्यंत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी हाती घेतलाय. त्यामुळे पोलीस अधीक्षक चावरी यांनी उपोषण स्थळी आमदारांची भेट घेऊन येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करू असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरत असताना बऱ्याच वेळेस असं लक्षात येते की त्या महिला असतील काही पुरुष मंडळी असतील की नेहमी आम्हाला कळवळ करतात की साहेब काही करा मात्र आमच्या गावाचा धंदा बंद करा, दारू बंद करा, गुटखा कमी करा. बऱ्याच वेळेस असं आम्हाला अनुभवला आणि पोलीस प्रशासन असेल किंवा दारूबंदी खाते असेल याच्या संपर्क केला. कारवाई होती पण कारवाई होऊन काय होते 2 किंवा 3 दिवस बंद राहते, दुसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा चालू होते आणि परत त्याची आरेरेव अशी होती की माझं कोणी काय केलं, माझं कोणीच काय करू शकत नाही अशी वेगळी भाषा तो बोलतो आणि तिथल्या महिला असतील किंवा तिथले पुरुष मंडळी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांना एक निराशेचं वातावरण त्या माध्यमातून होत आहे. परंतु आज पोलीस अधीक्षक असतील साहेब
एक्साईजचे अधिकारी असतील किंवा आपल्या फुडा एंड ड्रेनचे अधिकारी असतील, त्या सर्वांनी येऊन ते जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल यामध्ये सांगितलं की इथून पुढं हे धंदे चालणार नाहीतर काय होणार, उपोषण आज उठेल, काहीतरी 15 दिवस चालू बंद होतील आणि 16व्या दिवशी पुन्हा चालू झाले तर पुन्हा आम्हाला दुसरा मार्ग वापरावा लागेल. हिंगोलीहून प्रभाकर नांगरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखे हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9392-8600153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.